नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मिशन राज्यसेवा पूर्व परिषद 2024 आयोगाने दिलेली वेळेची सोनेरी संधी अजिबात दोडू नका, याचा फायदा करून घ्या. कारण पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला अंतर जे आहे ते मिळालेलं आहे, आणि एमसीक्यू पॅटर्ननुसार जर तयारी करत असाल तर पूर्व परीक्षा आता क्रॅक करून घ्या. कारण मुख्य परीक्षेला तुमच्याकडे बराच वेळ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मुख्य परीक्षेचे पेपर जे असतील हे तुम्ही 100% रीड करू शकता, आणि पूर्वमधून सुद्धा तुमचे बऱ्यापैकी मुख्य परीक्षेची तयारी जी असते हे तुमचे काही विषयांचे होऊन जाणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे पूर्व परीक्षा सुद्धा तुमची निघणं तितकंच गरजेचं आहे. तर 28 एप्रिल 2024 ला आपली पूर्व परीक्षा आहे, आणि 14 डिसेंबर 2024 ला आपली मुख्य परीक्षा जी आहे ती होणार आहे, ठीक आहे. तर निश्चितच तुम्ही आता फायदा जो आहे तो स्टडी टार्गेट निश्चितपणे उचलून घ्या. इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, एकही दिवस जर वाया घालवला तर तो तुम्हाला प्रिपरेशन मध्ये परत मिळणार नाही, तुम्ही तुमच्या पोस्ट पासून एकही दिवस लांब जाल. त्याच्यामुळे कंटिन्युअसली एकही दिवस वाया घालून आपल्याला चालणार नाही. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला नक्की लाईक करत चला. हा टार्गेट उपक्रम कोणासाठी आहे, ज्यांचे पूर्व परीक्षा थोडक्या मार्क्स नियुक्ते, ज्यांना जीएचा अभ्यास कसा करायचा एक्झॅक्टली माहिती नाही, जॉब करून प्रिपेअर करतात, गायडन्सची गरज आहे, आर्थिक परिस्थिती चांगली नाही, महागडे क्लास लावू शकत नाहीत, कॉम्पिटन्स लेवल कुठेतरी हरवला आहे, ज्यांना रोज काय अभ्यास करायचा आणि कुठून करायचा आहे माहिती नाही, त्यांच्यासाठी हा आपला टार्गेट उपक्रम आहे, ठीक आहे. तर आज आहे 21 नोव्हेंबर 2023. ज्यांना पूर्व परीक्षा पास करायचे, ज्यांचं स्वप्न क्लास वन होण्याचं आहे, ज्यांचा शेवटचा एमपीसीचा एमसीक्यू अटेम्प्ट आहे, फक्त त्यांच्यासाठीचे स्टडी टार्गेट आहे. जे कोणी मनापासून फॉलो करतील त्यांनी ते फॉलो करा, बाकीच्यांनी तुमच्या स्टडी टार्गेटवरती तुम्ही स्टिक राहा आणि ते तुम्ही पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करा, ठीक आहे. तर आता सुरुवात करूया. तर प्राचीन भारताचा इतिहास आपले जे चॅप्टर झालेला आहे तो आहे महाजनपद. हा चॅप्टर आपला ऑलरेडी संपलेला आहे, याची उजळणी करा. उजळणी अजिबात मिस आउट करायची नाही, जे तुम्ही वाचले ते इथून पुढे अजिबात विसरायचं नाही. दुसरा चॅप्टर सुरू आपला संगमयुग. ओके, तर संगमयुगामध्ये तुम्हाला काय वाचायचं बघा, युगातील अवतार विकासवादाचे प्रतिकात्मक प्रतिनिधित्व, नंतर पत्तू पातू 10 ग्राम काव्य, राजस्व शब्दावली, 5 तामिळ क्षेत्र, प्रथम ते तृतीय संगम, ह्याच्यामध्ये आयोजन, अध्यक्ष, अन्य विद्वान, सदस्यांची संख्या, कालावधी, प्रस्तुत रचना, प्रणित ग्रंथ, उपलब्ध ग्रंथ, संरक्षक पांडे शासकांची संख्या. म्हणजे पहिले ते तीन, अशी एकूण 3 संगम झालेले होते. तर त्याचं आयोजन कोणी केलं होतं, अध्यक्ष कोण होतं, अन्य विद्वान कोण होते, त्याच्यामध्ये सदस्यांची संख्या काय होती, कालावधी किती होता, प्रस्तुत रचना काय होती, प्रणित ग्रंथ कुठले होते, उपलब्ध ग्रंथ कुठले होते, संरक्षक पांडे शासकांची संख्या. हे जास्त काय मोठं नाही, लक्षात घ्या. हार्डली तुम्हाला 1 ते 2 पेजवरती हा डाटा मिळून जाईल, पण याच्यामधून मार्क्स येऊ शकतात, चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे. कशातून वाचणार, विठ्ठल पुंगळेंचं प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचं पुस्तक इथं वाचा, लुसेंट जेकेचं पुस्तक इथं वाचा, 11वी स्टेट बोर्ड नवीन आणि 26वी स्टेट बोर्डचं पुस्तक तुम्हाला प्राचीन भारताच्या इतिहासाला ज्या इथे वापरायचं आहे, ठीक आहे. तरी संगमयुगाचा आपला चॅप्टर याच्यामध्ये टार्गेट सुरू आहे, तर निश्चितपणे हे सगळं वाचून घ्या, ठीक आहे. पुढचा विषय आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास, त्याच्यामध्ये दिल्ली सल्तनत आपला चॅप्टर सुरू आहे. ह्याच्यामध्ये सय्यद वंश जो तुम्हाला सांगितलेला तो तुम्हाला इथं पुन्हा एकदा रिपिटेशनला ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये खिजर खान, मुबारक शाह, मोहम्मद शाह आणि अल्लाउद्दीन शाह हे जे तुम्हाला सांगितलेलं सय्यद वंशातील, तर यांची माहिती व्यवस्थितरित्या एकदा पुन्हा एकदा वाचून घ्या, ठीक आहे. दिल्ली सल्तनत मधील हे पुन्हा एकदा पॉईंट तुम्हाला रिपिटेशनला ठेवलेले आहेत. पुस्तकं सेमच वापरायचे आहेत, विठ्ठल पुंगळे, लुसेंट जेके, 11वी स्टेट बोर्ड नवीन आणि हिता तर 7वी स्टेट बोर्ड मधून तुम्ही मध्ययुगीन भारताचा इतिहास जो आहे तो करू शकता. 6वीला प्राचीन आहे, 7वीला मध्ययुगीन आहे, 8वीला आधुनिक भारताचा इतिहास आहे स्टेट बोर्ड मध्ये, ठीक आहे. तर इथून हे सगळ्या गोष्टी तुम्ही करून घेऊ शकता, पण हे सांगितलेले मुद्दे त्याच्यामध्ये पाहिजेत, ठीक आहे. तर व्यवस्थितरित्या करून घ्या. पुढचा विषय आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास, ह्याच्यामध्ये गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आपला चॅप्टर सुरू आहे. पुन्हा एकदा तुम्हाला इथे रिपिटेशनला सगळे पॉईंट चिरवले ठेवलेले आहेत. महात्मा गांधीजींची दांडी यात्रा, गोलमेज परिषद, गांधी अरविंद करार आणि वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात रिपिटेशनला पुन्हा एकदा ठेवलेलं आहे. व्यवस्थितरित्या हे सगळं करून घ्या. करताना कशातून करणार, अनिल काटरेंचं पुस्तक पहिल्यांदा वापरा, त्याच्यानंतर मग समाधान महाजन यांचं पुस्तक वापरा, आणि त्याच्यानंतर अनिल काटरेंचं कुठलं पुस्तक वापरायचं, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर समाधान महाजन यांचं पुस्तक वापरायचं, मग नंतर गाठा, ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स मध्ये हे जे सांगितलेले मुद्दे आहेत हे सगळे व्यवस्थित वाचून त्याचे व्हॅल्युएशन नोट्स तुम्हाला बनवायचे आहेत, ठीक आहे. तरी तुमचं टार्गेट झालं. पुढचा विषय भूगोल. भूगोलामध्ये सगळं पुन्हा एकदा पॉईंट तुम्हाला रिपिटेशनला ठेवलेले आहेत. तर याच्यामध्ये प्रावरण, मोहविलकता, बाह्य प्रावरण आणि आंतर प्रावरण रिपिटेशनला ठेवलेलं आहे. द्वीपकल्पीय पठार प्रदेश पुन्हा एकदा रिपिटेशनला ठेवलेला आहे. महाराष्ट्राचा पठार विभाग पुन्हा एकदा रिपिटेशनला ठेवलेला आहे, ठीक आहे. तर व्यवस्थितरित्या हे सगळं करून घ्या, कारण मला वाटतं की थोडेसे पॉईंट मोठे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला एक दिवस एक्स्ट्रा देणे याच्यामध्ये गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा तुम्हाला रिपिटेशनला गोष्टी ठेवलेल्या आहेत. जगाच्या भूगोलासाठी ए बी सोदी आणि जी सी लॉंगचं पुस्तक वापरा, पण मॅक्झिमम ए बी सोदींचं वापरा, जी सी लॉंगचा फक्त थोडासा त्याला टच द्यायचा आहे. भारताच्या भूगोलाला कोळंबे किंवा द्वीपसंपैकी कुठले एक पुस्तक वापरा, माजी दुसरीचं पुस्तक इथं बेस म्हणून वापरा. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी ए बी सोदींचं पुस्तक इथं वापरायचं आहे, आणि कोळंबे किंवा द्वीपसंपैकी कुठले एक पुस्तक वापरायचं आहे त्याला आधार द्यायचा आहे, ठीक आहे. तरी झालं तुमचं भूगोलाचा टार्गेट. आजचा पुढचा विषय राज्यशास्त्र आणि पंचायत राज. राज्यशास्त्रामध्ये आपण याच्या आधी घटनेची निर्मिती चॅप्टर संपवलाय, राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्य चॅप्टर संपवलाय. तिसरा चॅप्टर आपला सुरू आहे, ज्याचं नाव आहे राज्यघटनेची मूलभूत संरचना. ह्याच्यामध्ये तुम्हाला आज राज्यघटनेच्या मूळ संरचनेची उत्क्रांती ह्या पॉईंट बद्दलची माहिती जी आहे डिटेलमध्ये वाचायची आहे. राज्यघटनेच्या मूळ संरचनेची उत्क्रांती आणि 73वी घटना दुरुस्तीमध्ये परिशिष्ट 11 विषय जे आहेत हे आपण पुन्हा एकदा तुम्हाला रिपिटेशनला ठेवले आहेत. हे टार्गेट हे 29 विषय पाठ करून ठेवतो, पाठ याच्यातला अजिबात मिस आउट करू नका, ठीक आहे. यासाठी आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा आधार घ्या सर्वांनी.
तर हे तुमचं पॉलिटी आणि पंचायतराजचं टार्गेट आहे. पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबे यांचं पुस्तक वापरा आणि पंचायतराजला किशोर लोटे संदर्भ पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे. ठीक आहे, नंतर पुढचा विषय आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र या विषयामध्ये दारिद्र्य आपण चॅप्टर ऑलरेडी संपवलेला आहे. दुसरा चॅप्टर आपला सुरू आहे बेरोजगारी. तर याच्यामध्ये कार्यकारी वयोगट, श्रमशक्ती, रोजगारीत लोकसंख्या, बेरोजगारीत लोकसंख्या, बेरोजगारीचा दर, ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत बेरोजगारीमधल्या ह्या व्यवस्थितरित्या समजावून घ्या. कार्यकारी वयोगट, श्रमशक्ती, रोजगारीत लोकसंख्या, बेरोजगारीत लोकसंख्या, बेरोजगारीचा दर, हे व्यवस्थितरित्या कन्सेप्ट समजावून घ्या. किरण देसल्यांचा भाई एक आणि रंजन कोळंबे यांची पुस्तक इथं वापरा आणि व्यवस्थितरित्या एमपीसीने काय प्रश्न विचारलेत काय याच्यावरती याचं अनालिसिस करून याचे व्हॅल्युएशन नोट्स तुम्हाला जे आहेत ते बनवायचे आहेत. तर एवढं तुमचं टार्गेट आहे याचं अर्थशास्त्रामध्ये. ठीक आहे, पुढचा विषय सामान्य विज्ञान. तर सामान्य विज्ञानमध्ये वनस्पतींचे वर्गीकरण आपला चॅप्टर सुरू आहे. ह्याच्यामध्ये रिपिटेशनला तुम्हाला ठेवलेलं आहे बीजपत्री वनस्पती. याच्यामध्ये जिम्नोस्पॉर्म म्हणजे ज्या अनावृत्त बीज वनस्पती असतील हे तुम्हाला रिपिटेशनला ठेवले. जिम्नोस्पॉर्म वनस्पतीची माहिती जी आहे हे पुन्हा एकदा तुम्हाला रिपिटेशनला जी आहे ती ठेवलेली आहे. प्राणीशास्त्रामध्ये संघ हेमिकॉर्डेटाची माहिती तुम्हाला वाचायची आहे. संघ हेमिकॉर्डेटा या संघाची माहिती तुम्हाला वाचायची आहे. मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी पचन संस्था आपण कंटिन्यूस ठेवलेला आहे. रसायनशास्त्रामध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर हा आपण कंटिन्यूस ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये क्वांटम नंबर जो आहे हा तुम्हाला रिपिटेशनला ठेवलेला आहे. म्हणजे ह्या झाल्यानंतर चॅप्टर संपूर्ण जाणार आहे. त्याच्यामुळे आधी झालेले सगळे मुद्दे तुम्ही एकदा परत एकदा वाचून घ्या. दोन्हीमध्ये पुन्हा एकदा उजळणी एमसीक्यू प्लस गणिताची उदाहरणीसाठी तुम्हाला आजचा दिवस सुद्धा राखून ठेवलेला आहे. तर ह्याच गोष्टी तुम्हाला आज करायच्या आहेत. कशातून करणार? देवस्तंभ पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक, लुसेंट पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक, 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचे पुस्तक वापरून हे सांगितलेले चॅप्टर्स त्या रिस्पेक्टिव्ह स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीमधून तुम्ही व्यवस्थित वाचून सुद्धा घेणं गरजेचं आहे. त्याचे व्हॅल्युएशन नोट्स बनवणं सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे. तर हे झालं सामान्य विज्ञानचं तुमचं आजचं टार्गेट. पुढचा विषय पर्यावरण. पर्यावरणामध्ये शाश्वत विकासाचा आपला चॅप्टर संपलेला आहे. दुसरा चॅप्टर सुरू आहे ज्याचं नाव आहे पर्यावरणीय समस्या. त्याच्यामध्ये तुम्ही काल ई कचऱ्याची माहिती वाचलेली असेल. जर वाचली नसेल तर पुन्हा एकदा वाचून घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला महाराष्ट्रातील प्लास्टिक बंदी हा मुद्दा जो आहे तो व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचा आहे. कशातून वाचणार? तुषार गोरपडेचं पर्यावरणाचं पुस्तक आणि 11वी 12वी स्टेट बोर्ड पर्यावरणाचे पुस्तक हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामधून महाराष्ट्रातील प्लास्टिक बंदी हा मुद्दा तुम्हाला सापडतो 11वी 12वी स्टेट बोर्डमध्ये. जर नाही सापडला तर स्किप करा. आपण तुषार गोरपडेमध्ये 100% सापडून जाईल. त्याच्यामुळे हा मुद्दा तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून त्याचे व्हॅल्युएशन नोट जे आहेत ह्या तुम्हाला बनवायच्या आहेत. ठीक आहे, तर हे झालं पर्यावरणाचं तुमचं असं टार्गेट. पुढचा विषय गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आणि पॅसेजेस. तर हे तुम्हाला जे आहे ते नोव्हेंबर एंडिंग पर्यंत संपवायचं आहे. कधीपर्यंत संपवायचं आहे? नोव्हेंबर एंडिंग पर्यंत तुम्हाला सगळे चॅप्टर संपवायचे. याच्यामध्ये वय वॉरंट रेल्वे, गणितामध्ये बुद्धिमत्तेसाठी दिशा आणि घड्या नोव्हेंबर एंडिंग पर्यंत संपून घ्या. जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 टार्गेट चालू घडामोडीसाठीच आहे. हे नोव्हेंबर एंडिंग पर्यंत संपलं पाहिजे. दररोज तुम्हाला 5 पॅसेजेस न चुकता सोडवायचे आहेत. कसल्याही परिस्थितीमध्ये क्लिअर व्हायला पाहिजेत. पाठीमागच्या आयोगाच्या झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकामधून आधी 5 पॅसेजेस सोडवा. नंतर तुम्ही मार्केटमधून कुठलेही पुस्तक घेऊन तुम्ही 5 पॅसेजेस जे आहेत ते डेली सोडवू शकता. गणित आणि बुद्धिमत्तासाठी सचिन डोळे संदीप आरगडेचं पुस्तक वापरा. चालू घडामोडीसाठी परिक्रमा सिम्प्लिफाईड आणि जेके टोडेची वेबसाईट आहे त्याच्यावरून जाऊन चालू घडामोडीसाठी प्रिपेअर तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे, तर अशा प्रकारचं तुमचं गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी पॅसेजेसचं हे तुमचं टार्गेट राहील. हे मंथली टार्गेट राहील लक्षात ठेवा. त्याच्यामुळे 1 नोव्हेंबर पासून आपण सुरू केलं होतं पण आयोगाचं टाइम टेबल आलं त्याच्यानंतर आपण 11 नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचे टार्गेट सुरू ठेवले. त्याच्यामुळे तुम्हाला हे नोव्हेंबर एंडिंग पर्यंतच आपला सिलेबस जो आहे हा त्या महिन्यामध्ये संपवायचा आहे. मंथ टू मंथ आपल्याला सिलेबस जो आहे तो संपवायचा आहे. त्याच्यामुळे टेन्शन अजिबात घेऊ नका. रिलॅक्समध्ये अभ्यास करा. आपला सिलेबस 100% संपून जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारचं तुमचं जे आहे ते आजचं टार्गेट आहे. सर्वांनी नक्कीच टार्गेट मनापासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.